द्रव्याचे संघटन या पाठामध्ये आजपर्यंत आपण द्रव्य म्हणजे काय हे अभ्यासलं आणि द्रव्य म्हणजे पदार्थ असतो, द्रव्याच्या अवस्था म्हणजे पदार्थाच्या अवस्था तीन, स्थायू, द्रव आणि वायू, आणि ह्या अवस्था त्या पदार्थांची रचना ज्या पद्धतीने झालेली आहे त्यामुळं पदार्थांना अवस्था प्राप्त झाल्या, म्हणजे कणांची अंतर्गत रचना, जर कणांचा आकार एकमेकांच्या जवळ असेल तर त्यांच्यामधलं अंतरायणवीय बल वाढतं आणि अंतरायणवीय बल वाढल्यामुळं त्या लगतच्या दोन कणांमध्ये परस्पर आकर्षण वाढतं आणि म्हणून ते पदार्थ स्थायू असतात। तर द्रव पदार्थामध्ये लगतच्या दोन कणांमधलं अंतर स्थायूच्या तुलनेनं जास्त असतं, म्हणजे मध्यम असतं आणि अंतर जास्त असतं, म्हणून आकर्षण देखील त्यांच्यामध्ये थोडस कमी असतं, म्हणून ते प्रवाही असतात। तर वायू पदार्थांच्या दोन लगतच्या कणांमधलं अंतर सर्वाधिक असतं आणि अंतर सर्वाधिक असतं, म्हणून त्यांच्यामध्ये आकर्षण बल नसतं आणि म्हणून ते वायू असतात, म्हणून वायू सर्वत्र पसरतात। याबद्दल आपण अभ्यासलं, त्यानंतर आपण द्रव्याचं रासायनिक संघटन अभ्यासलं, त्याचबरोबर पाणी एक संयुग कसं आहे आणि दूध मिश्रण किंवा कलील कसं आहे, मूलद्रव्याचे प्रकार अभ्यासले, धातू अधातू आणि धातू सदृश, धातूमध्ये असणारे गुणधर्म तन्यता वर्धनीयता सुवाहकता उच्च घनता काठिण्यपणा अनादमयता हे सगळे धातूचे गुणधर्म, तर अधातूमध्ये हे गुणधर्म नसतात। तर धातू सदृश म्हणजे धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दाखवणारा मूलद्रव्य, त्यांना आपण धातू सदृश म्हणतो। सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम, अँटीमनी यासारख्या मूलद्रव्यांचा समावेश धातू सदृश मूलद्रव्यामध्ये होतो। तर मग संयुग म्हणजे काय हे नंतर अभ्यासलं आपण, आणि संयुगांचे प्रकार, दोन किंवा दोन पेक्षा अधिक मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर जो नवीन गुणधर्म असणारा पदार्थ तयार होतो त्या पदार्थाला संयुग म्हणतात, आणि संयुगांचे प्रकार आपण अभ्यासले, कार्बनी संयुग आणि अकार्बनी संयुग, त्याचबरोबर जटिल संयुग हा तिसरा प्रकार देखील आपण अभ्यासला, आणि आता आज आपल्याला अभ्यासायचा आहे मिश्रणाचा प्रकार किंवा मिश्रणाचे प्रकार हा मुद्दा। तर मिश्रण म्हणजे काय, दोन किंवा दोन पेक्षा अधिक पदार्थ साध्या भौतिक प्रक्रियेने एकत्र आल्यानंतर मिश्रणांची निर्मिती होते, आणि मग मिश्रणामध्ये घटक पदार्थ त्यांचे गुणधर्म राखतात, म्हणजे ते बदलत नाही। आपण काही उदाहरणं अभ्यासली मिश्रणाची, कोणकोणती उदाहरणं अभ्यासली, चिवडा हे एक मिश्रण आहे, आपण घरामध्ये भाजी बनवतो भाजी हे देखील मिश्रण आहे, मॉर्टर हे मिश्रण आहे, सिमेंट वाळू खडी यांचं मिश्रण, अशी कितीतरी मिश्रण देखील आपल्या वापरात असतात। आणि आता या मिश्रणांचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे, तर मिश्रणाचे प्रकार अभ्यासत असताना अगोदर आपल्याला एक कृती करून पहा म्हणून सांगितलेले, काय सांगितलेली आहे कृती, त्या कृतीमध्ये सांगितलेलं आहे एक चंचुपात्र घ्या। चंचुपात्र म्हणजे काय, काचेचं प्रयोगशाळेमध्ये भांड असतं याला चंचुपात्र म्हणतात, दिसते हे चंचुपात्र अशा आकाराचं काचेचं, परंतु ते पारदर्शक असलं पाहिजे, हे पारदर्शक चंचुपात्र घ्या आणि असे तीन चंचुपात्र घ्या, आणि त्या तीन चंचुपात्रामध्ये वेगवेगळ्या चंचुपात्रामध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवायचेत आपल्याला, आपल्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे असे तीन चंचुपात्र घ्यायचे, आपण याला चंचुपात्र क्रमांक एक म्हणू, हा चंचुपात्र क्रमांक दोन आणि हे चंचुपात्र क्रमांक तीन। पहिल्या चंचुपात्रामध्ये वाळू आणि पाणी घ्यायला सांगितलेले, दुसऱ्या चंचुपात्रामध्ये मोरचूद आणि पाणी, मोरचूद निळ्या रंगाचं कॉपर सल्फेट म्हणतात त्याला शास्त्रीय भाषेमध्ये, आणि व्यवहारी नाव त्याचं मोरचूद, रॉकेल असते की नाही, निळ्या रॉकेल, निळ्या रॉकेल सारखं द्रावण होतं मोरचूदाचं, आणि मग हे मोरचूद आणि पाणी घेतलं दुसऱ्या चंचुपात्रामध्ये, आणि तिसऱ्या चंचुपात्रामध्ये मोरचूद आणि वाळू घेतली, मोरचुदाचे स्फटिक असतात लहान लहान, स्फटिक म्हणजे मिठाच्या तुकड्यासारखी रचना असणारी एक आकृती, मग हे मोरचुदाचे स्फटिक आणि वाळू, आणि दोन्ही स्थायू स्वरूपामध्ये असतात, वाळू तर माहिती आपल्याला अगदी मिठासारखंच परंतु निळ्या रंगाचं स्फटिक,
जर जंजुपात्रामध्ये घेतलं तर ते कसं दिसेल, या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वाळू आणि पाणी एकत्र मिसळल्यानंतर आपण घरी करून बघू शकतो वाळू आहे तुमच्याकडे, काय होईल वाळू तळाला जाईल आणि पाणी वेगळं दिसेल। मोरजूद आणि पाणी जर एकत्र मिसळलं तर निळ्या रंगाच्या रॉकेल सारखं ते दिसतं सगळं एकत्रच। त्याच्यामध्ये वेगवेगळे मोरजुदाचे कण दिसतील का, जसं मीठ पाण्यात टाकल्यानंतर मीठ दिसतं का विरघळलेलं, दिसत नाही। अगदी त्याप्रमाणे हे दुसऱ्या जंजुपात्रामधलं द्रावण आपल्याला दिसेल। तर तिसऱ्या जंजुपात्रामध्ये काय घ्यायचंय, मोरजूद आणि कॉपर सल्फेट म्हणजेच मोरजूद आणि वाळू, मोरजूद म्हणजे कॉपर सल्फेट आणि वाळू। आता हे दोन्ही स्थायू स्वरूपामध्ये आहेत, एकमेकामध्ये मिसळतील का, मिसळणार नाही, कारण त्याच्यामध्ये आपण पाणीच घेतलं नाही। आणि जर पाणी घेतलं असतं तर निळ्या रंगाचं द्रावण झालं असतं आणि पाणी वर राहिलं असतं, वाळू तळाला जाऊन बसली असती। पण आपण इथं स्फटिक घेतलेले आहेत मोरजूदाचे आणि वाळू। आता या तीन चंचुपात्रांचं निरीक्षण केलं असतं, आता हे तीनही प्रकारची मिश्रण आहेत। मिश्रणाला आपण मिश्रणाची व्याख्या कशी केली होती, दोन किंवा दोन पेक्षा अधिक पदार्थ साध्या भौतिक प्रक्रियेने एकत्र मिसळले असता जे द्रावण तयार होतं त्या द्रावणाला मिश्रण म्हणतात। आता हे द्रावणच आहे, द्रावणामध्ये दोन घटक असतात किंवा दोन पेक्षा जास्त देखील असतात। आता इथं दोन घटक आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात, बघा इथं वाळू एक घटक आहे आणि पाणी हा एक घटक आहे, या ठिकाणी मोरजूद आणि पाणी, परंतु आता इथं मोरजूद आणि पाणी यांचं मिश्रण तयार केलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु ते दिसतंय का तसं, दिसत नाही। आणि मोरजूद आणि वाळू हे मात्र स्फटिक आपल्याला वेगवेगळे या ठिकाणी स्पष्टपणे दिसतात। जर या द्रावणामध्ये संघटन, त्या द्रावणाचं संघटन कसं आहे, संघटन म्हणजे ते एकत्र आलेत का, आलेत किंवा नाही हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं। वाळू आणि पाणी एकत्र झाले का, एकजीव झाले का ते, नाही, वाळू वेगळी स्पष्टपणे दिसायला लागलेली आहे आणि पाणी वेगळं दिसायला लागलेलं आहे। इथं मात्र मोरजूद आणि पाणी वेगळे दिसत नाही, आता हे विरघळले, मोरजूद पाण्यामध्ये विरघळलं आणि निळ्या रंगाचं द्रावण तयार झालं, हे निळ्या रंगाचं द्रावण म्हणजे इथं एकच अवस्था तयार झाली याची, याला परावस्था म्हणतात। या द्रावणाचं संघटन जर एकच असेल, आपल्याला एकच दिसत असेल तर त्याला प्रावस्था असं म्हणतात, म्हणजे इथं एकच प्रावस्था दिसते। इथं मात्र दोन प्रावस्था दिसतात, वाळूची वेगळी आणि पाण्याची वेगळी प्रावस्था, आणि इथं मोरजूद आणि वाळू यांच्या दोन वेगवेगळे घटक दिसतात आपल्याला, त्या द्रावणातील घटक म्हणजेच त्याची प्रावस्था असते। जर संघटन एकसारखं असलं, त्या द्रावणाचं संघटन जर एकसारखं असलं तर प्रावस्था एक असते, आणि जर एकसारखं असलं एक जीव असलं तर त्याला समांगी मिश्रण म्हणतात। समांगी म्हणजे कसलं, एकच अंग दिसतं त्या द्रावणाचं तर ते समांगी मिश्रण, आणि जर अंग वेगवेगळी दिसत असली, आता इथं एक अंग वाळू आणि दुसरा अंग पाणी, दोन अंग वेगळी दिसायला लागली, म्हणून हे कसलं द्रावण, विषमांगी द्रावण। मोरजूद आणि पाणी ओळखायला जात का, निळ्या रंगाचं झालं ते, मध्ये विरघळलेलं दिसत नाही मोरजूद, म्हणून हे कसलं, मोरजूद आणि पाणी हे द्रावण समांगी द्रावण। आणि मोरजूद आणि वाळू यांचं मिश्रण कसलं, हे विषमांगी मिश्रण। आता याच्यामध्ये प्रावस्था किती दिसतात हे मोजा, मोजल्यानंतर आपल्या लक्षात येईल प्रावस्था। प्रावस्था म्हणजे काय, एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था म्हणतात। एकसारखे संघटन असलेला द्रव्याचा भाग म्हणजे काय, आता बघा इथे एकसारखे संघटन आहे का, नाही, वाळू आणि पाणी एकसारखं संघटन आहे का, नाही, परंतु मोरजूद आणि पाणी यांचं मात्र एकसारखं संघटन आहे, आणि म्हणून संघटन जर एकसारखं झालं म्हणजे त्यांचं अंग एकच झालं तर त्याला म्हणतात प्रावस्था। आता एकसारखं संघटन असल्यानंतर त्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था म्हणतात। इथं किती प्रावस्था आहेत, वाळू आणि पाणी वेगळ्या दोन प्रावस्था, इथं मात्र एकच प्रावस्था, इथं सुद्धा दोन प्रावस्था। तुमच्या पुस्तकामध्ये हा तक्ता दिलेला आहे, तो तक्ता पहा, तुमच्या समोर हा तक्ता आहे, तक्त्यामध्ये चंचुपात्र क्रमांक एक दोन आणि तीन मध्ये काय घेतले, पहिल्यांदा आपण वाळू आणि पाणी, दुसऱ्यांदा मोरजूद आणि पाणी, तिसऱ्यांदा मोरजूद आणि वाळू घेतलेली आहे।
आणि ढवळल्यानंतर त्याला ढवळायला सांगितलेलं आहे, ढवळल्यानंतर काय होईल, वाळू तळाशी जाऊन बसेल आणि पाणी वर राहील पहिल्या चमचू पात्रात आणि दुसऱ्या चमचू पात्रात काय निळ्या रंगाचं द्रावण दिसेल. तर तिसऱ्या चमचू पात्रामध्ये वाळूचे कण व निळे स्फटिक आपल्याला दिसतील. आता पहिल्या चमचू पात्रामधील मिश्रणाची प्रावस्थांची संख्या विचारलेली आहे. पहिल्या चमचू पात्रामध्ये वाळू आणि पाणी म्हणजे किती प्रावस्था झाल्या, वाळूची एक वेगळी प्रावस्था आणि पाण्याची दुसरी म्हणजे दोन प्रावस्था. दुसऱ्या चमचू पात्रामध्ये मोरचूर आणि पाणी घेतलेले, प्रावस्था किती झाल्या, एकच, कारण ते एक जिन्सी मिश्रण झालं. तिसऱ्या चमचू पात्रामध्ये वेगळ्या दोन दिसतील, मोरचूर वेगळा आणि वाळू वेगळी, म्हणजे मिश्रणाचा प्रकार पहिलं मिश्रण विषमांगी मिश्रण, दुसरं समांगी मिश्रण आणि तिसरं मात्र विषमांगी मिश्रण हे आपल्याला या तक्त्यामध्ये लिहा म्हटलेलं आहे आणि हे आपल्याला घरी करून पाहता येईल. या ठिकाणी लक्षात घ्यायचं मिश्रणाचे प्रकार दोन प्रकार असतात, विषमांगी आणि समांगी. कशाला म्हणायचं विषमांगी मिश्रण, ज्या मिश्रणामध्ये प्रावस्था दोन किंवा दोन पेक्षा अधिक असतात त्यांना विषमांगी म्हणतात. तर ज्या मिश्रणाची प्रावस्था एकच असते अशा मिश्रणाला समांगी मिश्रण म्हणतात. आणि या ठिकाणी प्रावस्था म्हणजे काय हा भाग देखील महत्वाचा आहे. जर संघटन त्या द्रव्याचं संघटन जर एकच असेल त्या संघटनाला प्रावस्था म्हणतात. मग एक प्रावस्था, संघटन जर अधिक असली तर दोन प्रावस्था. आता एका स्थायूचं एकत्रित असलेलं सर्व कण, एक जर स्थायू पदार्थ असेल आणि त्या स्थायू पदार्थाचे सगळे कण जर एकत्र आले तर त्याला एकच प्रावस्था म्हणतात. उदाहरणार्थ दगडांचा केलेला ढीग एकच प्रावस्था आहे, ही झाली स्थायू पदार्थाची एक प्रावस्था. आता द्रव पदार्थ जर त्यामध्ये विरघळले तर त्याची देखील एकच प्रावस्था दिसते. उदाहरणार्थ पाण्यामध्ये मीठ विरघळलं तर मीठ वेगळं आणि पाणी वेगळं दिसतं का, दिसत नाही. मीठ आणि पाणी एकत्र दिसतात, ती देखील एकच प्रावस्था झाली. त्यानंतर एका द्रवाच्या किंवा एकत्रित असलेल्या सर्व थेंबांची मिळून एकच प्रावस्था तयार होते. उदाहरणार्थ पावसाचा थेंब एकच प्रावस्था झाली. किंवा एकाच पात्रात एकत्र असलेल्या परंतु एकमेकात न मिसळलेल्या द्रवाच्या प्रावस्था वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ तेल आणि पाणी एकाच पात्रामध्ये घेतले परंतु तेल आणि पाणी एकमेकामध्ये मिसळतं का, मिसळत नाही. म्हणून त्यांच्या वेगळ्या दोन प्रावस्था झाल्या. मिश्रणातील घटक जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक प्रावस्था दर्शवितात तेव्हा त्याला काय म्हणायचं, विषमांगी मिश्रण. आणि मिश्रणातील घटक जर एकच प्रावस्था दर्शवित असेल तर त्याला म्हणायचं समांगी मिश्रण. म्हणजे समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण हे मिश्रणाचे दोन प्रकार झाले. आता आपल्याला हवा, हवा देखील एक प्रावस्था आहे वायू पदार्थांची. कशी आहे बरं, हवेमध्ये किती प्रावस्था आहेत, हवेमध्ये काय काय असतं आपल्याला माहितीये. हवेमध्ये नायट्रोजन असतो, हवेमध्ये ऑक्सिजन असतो, हवेमध्ये कार्बन डायऑक्साइड आहे, हवेमध्ये इतर वायू असतात, हवेमध्ये धुलीकण असतात. या सगळ्यांची मिळून हवा तयार झाली. पण स्पष्टपणे हे सगळे हवेमध्ये दिसतात का, दिसत नाहीत. म्हणजे किती झाल्या प्रावस्था, वायू पदार्थांची एकच प्रावस्था झाली हवा. जसं तेल आणि पाणी एकत्र मिसळल्यानंतर तेल वेगळं आणि पाणी वेगळं दिसलं आपल्याला, म्हणजे दोन प्रावस्था झाल्या. परंतु हवेमध्ये मात्र हवेतला हा हायड्रोजन वेगळा किंवा हा नायट्रोजन वेगळा हा ऑक्सिजन वेगळा दिसतो का आपल्याला, दिसत नाही. म्हणजे हवा हे एक कसलं मिश्रण आहे, समांगी मिश्रण आहे. तेल आणि पाणी विषमांगी मिश्रण आहे, वाळू आणि पाणी विषमांगी मिश्रण आहे. या ठिकाणी या प्रावस्थांवर आधारित मिश्रणाचे प्रकार पडतात ते आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मला वाटतं हे ही उदाहरणं या आकृत्यामध्ये दाखवलेलं वाळू आणि पाणी आपल्याकडे असतं. मोरचूद, तुम्हाला मोरचूद जर नसेल तर मोरचुदाच्या ऐवजी तुम्ही रंगपंचमीला वापरता तो रंग घ्या, रंग पाण्यात मध्ये मिसळा. किंवा आपली नीळ पाण्यामध्ये टाका, एक दोन थेंब नीळ टाका किंवा एक थेंब पाण्यात, मोरचुदा सारखंच द्रावण तयार होईल. एक थेंब नीळ आणि जर साधारणपणे 250 ते 300 मिली जर पाणी घेतलं तर जे द्रावण तयार होईल ते पाणी म्हणजे सुद्धा मोरचुदाच्या द्रावणासारखं पाणी तयार होईल. परंतु मोरचुदाला कॉपर सल्फेट म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये आणि त्याचं रेणुसूत्र CuSO4 आहे. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे.